नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी वैशाली पाटील माध्यमिक विद्यालय कुरहान येथील प्रकरण पाचवे वृष्टी याविषयी आपण मागील दोन व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले भाग एकमध्ये आपण हिम गारा याविषयी जाणून घेतलेले भाग दोनमध्ये आपण पाऊस कसा पडतो आणि पावसाचे जे प्रकार आहेत या प्रकारामध्ये आरोह पर्जन्य आणि प्रतिरोध पर्जन्य या दोनचा आपण मागील व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाऊस आणि पावसाचा जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे आवर्त पर्जन्य त्यानंतर द धुके आणि दहीवर याविषयी आपण जाणून घेणार आहे आणि त्यानंतर पर्जन्य मापक याविषयी आपण जाणून घेणार आहे प्रथम आपण दोन भाग भाग दोनमध्ये आपण कि दोन प्रकार आपण बघितलेले आहेत पर्जन्याचे आरोह पर्जन्य आणि प्रतिरोध पर्जन्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवर्त पर्जन्य आवर्त म्हणजे काय आवर्त पाऊस कसा पडतो आवर्त म्हणजे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची हवेची विशिष्ट रचना तयार होते या रचनेस आवर्त असे संबोधतात आवर्ताच्या केंद्र भागाकडे आणि आसपासच्या प्रदेशातून हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागते व केंद्र भागातील हवा वर जाऊ लागते ही हवा उंच गेल्यावर तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभूण होते व पाऊस पडतो आवर्त ज्या प्रदेशावरून जातात तेथे पाऊस पडतो आवर्त पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो त्याचे क्षेत्र देखील विस्तीर्ण आहे मानाने उष्ण कटिबंध उष्ण कटिबंधात पडणारा आवृत पाऊस मर्यादित क्षेत्रावर पडतो आणि तो वादळी स्वरूपाचा असतो प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात आहे आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा पर्जन्य आहे आणि विषुवृतीय भागात पडणाऱ्या आरोह पर्जन्यामध्ये बरीच निश्चितता असते त्या मानाने प्रतिरोध आवर्त पर्जन्यात निश्चितता कमी असते त्यामुळे या प्रकारच्या पर्जन्य क्षेत्रांना काही वेळेस अतिवृष्टी पूर तर काही वेळा आवर्षांसारख्या आपत्तींना तोंड द्यावं लागतं आकृती क्रमांक पाच पॉईंट सात मध्ये की जगाचा नकाशा आपल्यासमोर दाखवलेला आहे जागतिक पर्जन्य मापन जागतिक पर्जन्याचं वितरण याच्यामध्ये दाखवलेलं आहे ते आपण बघणार आहे या जागतिक पर्जन्याच्या वितरणामध्ये प्रथम आपण सूची पाहणार आहे वार्षिक सरासरी पर्जन्य दिलेलं आहे त्यामध्ये पाचशेपेक्षा कमी पाचशे ते एक हजार एक हजारपेक्षा जास्त असं पर्जन्याचं काय दाखवलं आहे ते बघा बरं याच्यामध्ये मापन केलेलं आहे यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नाचा तुम्ही अभ्यास करा आपण तीन प्रकार बघितले पर्जन्याचे आरोह पर्जन्य प्रतिरोध पर्जन्य आणि आवर्त पर्जन्य आज आपण पर्जन्य मापक तुमच्यासमोर पर्जन्य मापकाची आकृती दिसत आहे पाऊस मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्यास पर्जन्य असे म्हणतात तुमच्यासमोर आकृती आहे या पर्जन्य मापकासाठी वापरलेले जे साहित्य आहे ते म्हणजे नरसाळी विशिष्ट व्यासाचे असते या नरसाळ्यावर पडलेल्या पावसाचं पाणी पर्जन्यमापकात बसवलेल्या बाटलीत जमा होतं हे जमा झालेलं पाणी मोज मोजपात्राच्या साह्याने मोजलं जातं जास्त पावसाच्या प्रदेशात पर्जन्याचा दर तीन तासांनी नोंद घेतली जाते या मोजपात्रावर मिलीमीटरच्या खुणा केलेल्या असतात पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक उघड्या जमिनीवर तीस सेमी उंचीच्या सपाट चौतरा बांधून त्यावर ठेवतात त्यामुळे पावसाचं पाणी कोणतीही बाधा न येता जमा करता येते आपल्या समोर पर्जन्यमापकाची आकृती दिसत आहे त्यानंतर आपण धुके द आणि दहीवर आणि वृष्टीचे परिणाम आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहे वातावरणातील बाष्पाचं सांद्री भवन अथवा घणी भवन जेव्हा भूपृष्ठालगत होते तेव्हा धुके दव आणि दहीवर पाहायला मिळतं भूपृष्ठालगतच्या हवेच्या थराचं तापमान कमी होतं तापमान कमी झाल्यावर भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पाचं सांद्री भोवण होतं या क्रियेत बाष्पाचं सूक्ष्म जलकणात रूपांतर होऊन हे जलकण वातावरणात तरंगतात या तरंगत्या जलकणाची हवेतील घनता वाढल्यावर धुके तयार होते भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क आधी थंड वस्तूशी आल्यास हवेतील बाष्पाचं सांद्रे होतं बाष्पाचं सूक्ष्म जलबिंदूत रूपांतर होतं असे जलबिंदू थंड वस्तूच्या पृष्ठभागावर चिकटताच याला दवबिंदू म्हणतात हवेचं तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षा पेक्षा कमी असल्यास वस्तूच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात आणि या गोठलेल्या दवबिंदूंना दहीवर असे म्हणतात हिवाळ्यात दव दहीवरांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते आपण जे वृष्टीचे प्रकार बघितले या वृष्टीचा पण परिणाम बघणार आहे पृथ्वीवर उपलब्ध होणाऱ्या जलाचा मुख्य जो स्रोत आहे स्त्रोत म्हणजे उगमस्थान हे म्हणजे वृष्टी अतिवृष्टी जशी हानिकारक आहे का तशी कमी देखील हानिकारक का आहे अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ महापूर येतो जीवित आणि वित्तहानी हो होतो आणि पाऊस पडल्या नाही तर त्याला आवर्षण म्हणतात कोरडा दुष्काळ स्थिती उत्पन्न होते त्यामुळे अन्नधान्याची कमतरता निर्माण होते अन्नधान्य आयात करावे लागते शेतकऱ्यांची परिस्थिती हालाकीची होते देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडतो आणि भारतासारख्या कृषीप्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे भारतातील शेती, भारता शेती मोठ्या प्रमाणात मोसमी पावसावर अवलंबून आहे त्यामुळे भारतात होणारा पाऊस संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा आहे योग्य वेळी योग्य प्रमाणात पडणारा पाऊस शेतीचं उत्पादन वाढवतो तर अवकाळी पाऊस शेतीचं नुकसान करतो भारतातील पाऊस बरासा अनिश्चित स्वरूपाचा आहे अतिशय दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होते रस्ते लोहमार्ग जलमार्ग हवाई मार्ग, मार्ग, मार्ग यावर याचा विपरीत परिणाम होतो अनेक वेळा अपघात होण्याची परिस्थिती निर्माण होते गाड्या विमानं इत्यादी वाहतूक सेवा रद्द कराव्या लागतात दहीवर पिकांना मारक ठरते तसेच रस्त्यावर पसरल्यास अपघात होण्याची शक्यता असते दव आणि धुक्याची रोगराई पसरून शेतातील काही पिकाचं नुकसान होतं तर काही पिकासाठी दव उपयुक्त आहे आम्लपर्जन्य म्हणजे काय आम्ल पाऊस कशाला म्हटलं जातं तर औद्योगिक क्षेत्रात या प्रदूषणामुळे हवेत विविध वायू मिसळले जातात या वायूची हवेतील बाष्पाशी पाश रासायनिक क्रिया होऊन वेगवेगळी आमले तयार होतात उदाहरणार्थ नायट्रिक आम्ल सल्फ्युरिक आम्ल इत्यादी पावसाच्या पाण्यात विरगळलेली आमले पावसासोबत खाली पडतात आणि या आमलासह पडणाऱ्या पावसास आम्लपर्जन्य असे म्हणतात असा पाऊस सर्व निजी सजीव आणि निर्जीव यांच्या यांच्यासाठी हानिकारक असलेला दिसून येतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रकरणामध्ये वृष्टी म्हणजे काय पावसाचे प्रकार त्याचे परिणाम हे आपण जाणून घेतलेले आहे आपण पुढील तासाला प्रकरण या याविषयी अभ्यास करणार आहे नमस्कार